अशाच ताजा बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी आमच्या न्यूज सुपर वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक करा, तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। मुस्लिम समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण द्या। कोपरगाव आरक्षण निर्णायक आंदोलन समितीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन। महाराष्ट्रात मुस्लिम समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळावे म्हणून कोपरगाव तहसील कार्यालयात कोपरगाव आरक्षण निर्णायक आंदोलन समितीच्या वतीने तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन देण्यात आले। यावेळी प्राचार्य शेख रियाज अहमद, अकबर लालाबाई शेख, नवाज वहाबाई कुरेशी, फिरोज बशीर खान पठाण, वसीम चांदभाई चोपदार, अन्सार हाजी मंसूर शेख, निसार हाजी मंसूर शेख, इरफान मोहम्मद तांबोळी, कयूम शेख, प्राध्यापक सय्यद इम्रान सर, इम्तियाज रफीक अत्तार, डॉक्टर अब्रार शेख, ॲडव्होकेट मुन्ना सय्यद, पत्रकार हाफिज इस्माईल शेख, अर्शद शमीम शेख, अयूब कादर शेख, आकिश अजीज भागवान, जाकिर अयूब शेख, इरफान कमरुद्दीन शेख आदि उपस्थित होते। आज कोपरगाव तहसीलदार कार्यालयामध्ये कोपरगावातील मुस्लिम समाजाचे काही कार्यकर्ते, त्यामध्ये सर्वपक्षीय कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाजाची सामाजिक आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकटीची झालेली आहे आणि सच्चर समिती असेल किंवा रंगनाथ मिश्रा समिती असेल यांनी याचा सखोल अभ्यास करून या समाजाला आरक्षण देणं किती गरजेचं आहे हे पटवून दिलेलं आहे। तसा अहवालही त्यांनी शासनादरबारी सादर केलेला आहे, पण त्या आरक्षणाविषयी अद्यापही शासन स्तरावर कुठलीही कारवाई झालेली नाही, त्यामुळे मुस्लिम समाजाची जी स्थिती आहे, विशेषतः शैक्षणिक स्थिती, ही अत्यंत हलाकीची होत चाललेली आहे। अगदी शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबच्या त्यांच्यापेक्षाही अगदी हलाकीची परिस्थिती यामुळे मुस्लिम समाजाची झाली आहे आणि त्यांची ससे उलपट होत आहे। हे कुठेतरी थांबावं, त्यांनाही न्याय मिळावा आणि सामाजिक दरी दूर व्हावी म्हणून मुस्लिम समाजाला किमान 10% आरक्षण नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये मिळावं, या आशयाचं निवेदन आज सर्वपक्षीय सामाजिक मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी तहसीलदारांना दिलेलं आहे आणि शासन दरबारी आमची ही मागणी, मुस्लिम समाजाची ही मागणी शासन दरबारी पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। शासनाने याचा जरूर विचार करावा आणि मुस्लिम समाजाची आर्थिक आणि सामाजिक शैक्षणिक उन्नती करण्याकामी हातभार लावा, एवढीच एक विनंती आहे। न्यूज सुपरवन हापी चेक कोपरगाव।